राज्य सरकारने कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय हा रद्द केलेला आहे. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात घोषणा केलेली आहे. सरकारच्या वेगवेगळ्या विभागात कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात घेण्यात आला होता. कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी 9 एजन्सींना कंत्राट दिलं होतं, ते कंत्राट रद्द करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेला निर्णय महायुती सरकारला मान्य नाही आणि त्यामुळे हा निर्णय रद्द करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मुळात कंत्राटी भरतीसाठी एजन्सी नेमताना शरद पवार यांना आरक्षण आठवलं नाही का, हा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच राज्याच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी कंत्राटी भरतीवरून फडणवीसांनी केली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझं आपल्या सरकारने का उचलायचं. त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्या अनुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला GR आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण पाप त्यांनी करायचं, आमच्या माथ्यावर फोडायचं, त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य नाही. हे कुठल्या तोंडाने बोलतात, हा सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या सहीचा कागद आहे, फाईलचा आपल्याला दिला आहे. कंत्राटी भरतीला मान्यता कोणी दिली? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारने, त्यांच्या सहीने, माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ही मान्यता देण्यात आली. जे याचे दोषी आहेत, ज्यांनी हे केलंय तेच जास्त आवाज करतायत आणि म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समाजापुढे आलं पाहिजे, यांची थोबाळं उघडी पडली पाहिजे. पहिली कंत्राटी भरती कशात सुरू झाली? सर्व शिक्षण मोहिमेच्या अंमलबजावणीकरता शिक्षण विभागामध्ये पहिली कंत्राटी भरती काँग्रेस, तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षण विभागामध्ये केली. GR ची कॉपी आपल्याला मी दिलेली आहे. याची सुरुवात ज्याच्यावर काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा हे आंदोलन करतायत, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाजा का वाटत नाही. शरम वाटली पाहिजे की आपणच करायचं आणि परत आपणच त्याच्यावर आंदोलन करायचं आणि असं भासवायचं जणू काही या सरकारने केलंय. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप 100% त्यांचं आहे. याचं उत्तर पवार साहेबांनी दिलं पाहिजे की त्यांच्या सरकारने जेव्हा हा निर्णय घेतला पवार साहेबांच्या, त्यावेळेस त्यांना का आठवलं नाही आरक्षण? हा आम्ही घेतलेला निर्णय नाही आहे. हा प्रश्न शरद पवार साहेबांना विचारला पाहिजे, हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे. आज जे प्रश्न करतायत, मी तुम्हाला क्रोनॉलॉजी दिली आहे, सगळं त्यांनीच केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.